मुंबईत काल मंगल मूर्ती आणि अमंगल मूर्ती पाहिले, जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना आसमान दाखवू, उद्धव ठाकरे यांचा अमित शहांना टोला। मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना आता शिवसेना विरुद्ध भाजपमधील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय। अमित शहांनी मुंबई दौऱ्यात उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची भाषा केल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले। मुंबईत काल मंगल मूर्ती आणि अमंगल मूर्ती बघितले, कारण गणपतीच्या मंडपात देखील राजकारण दिसलं। आम्हाला जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना आसमान दाखवू असा इशारा ठाकरेंनी दिलाय। सोबतच उद्धव ठाकरेंनी बंडखोरांपेक्षा सोबत असलेले मूठभर निष्ठावंत कधीही बरं असं म्हणत शिंदे गटांवर निशाणा साधलाय। आता काल तर मी मगाशी म्हणताना बोललो, काल मंगल मूर्ती आणि अमंगल मूर्ती दोन्ही आपण बघितल्या मुंबईमध्ये, मंगल मूर्तीच्या दर्शनाला आले होते। पण आल्यानंतर असं म्हणतात की ती मंगल मूर्ती तिकडे अगोदर काही बोलू नये, पण ते बोलून गेले। आता तिकडे सुद्धा त्यांना ते गणपतीच्या मंडपात सुद्धा राजकारण दिसते, तर आपण काही करू शकत नाही। मी एवढंच म्हणतो की गणपतीच्या बुद्धी राहत आहे, सगळ्यांना त्यांनी सुबुद्धी द्यावी हीच माझी गणरायाकडे प्रार्थना आहे। सांगण्याचा मुद्दा काय की काल त्यांनी येऊन ते सांगून गेले की आता शिवसेनेला जमीन दाखवायची, दाखवा। ते जमीन दाखवल्यानंतर त्याला काय बोलायचं ते बोलू। थोडक्यामध्ये आता संघर्षाचा काळ आहे, शिवसेना ते संपवायला निघालेले आहे आणि या संघर्षाच्या काळामध्ये जो सोबत राहतो तो आपला, तो आपला। आणि त्याच्यात ही सगळी मंडळी, म्हणजे आता इकडे आमदार म्हटल्यानंतर भास्करराव आहेत, रवींद्र वायकर आहेत, अनिल परब आहेत, सुनील प्रभू आहेत, आणखी कोण आमदार, याही आमदारांना ते लालूच दाखवून नेऊ शकत होते, का नाही नेऊ शकले? कारण शेवटी निष्ठा हा असा विचार, एक विषय असतो, तो किती किंमत लावली, बोली लावली तरी तो विकला जाऊ शकत नाही आणि कोणी विकत घेऊ शकत नाही। त्याच्यामुळे हे सगळे निष्ठावान हे सोबत राहिले। आणि जे बाळासाहेब सांगायचे तसेच, एक पसाभर असे सगळे नाचलेले लोक असण्यापेक्षा मुठभर का होईना निष्ठावंत असतील तर मी मैदान जिंकू शकतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।